मला एका गोष्टीचं फार नवल वाटतं, मी हातामध्ये काही द्यायचं नाही पण अपेक्षा माझ्याकडनं ठेवायच्या. एकदा हातामध्ये सगळं द्या मग बघा मी कसा हांडतो ते. असं पण आज काही हे राजकीय व्यासपीठ नाही. बॅडमिंटन या एका खेळासाठी म्हणून मी ज्याच्यावरती मी माझं नितांत प्रेम आहे, मी जवळपास 15-20 वर्ष मी बॅडमिंटन खेळलो. एखादा ड्रग असावा, ॲडिक्शन त्याचं व्हावं, तसा मी बॅडमिंटन खेळायचो. मी सकाळी 6-6:30 मी जात असे आणि माहीत नाही 11-11:30, 12 कधी जेवायच्या वेळेला मी परत येत असे. ते बॅडमिंटन थांबलं माझं आणि नंतर मग मी टेनिस सुरू केलं. टेनिस सुरू केलं तर मी एकदा आजारपणात विकनेस होता अंगात आणि मी खेळायला गेलो टेनिस आणि पडलो तिथे. मग ते हात फ्रॅक्चर झाला मला. त्याच्या आधी टेनिस एल्बो, म्हणजे मला टेनिस खेळून टेनिस एल्बो झाला. आणि मग मला ते हाताचं फ्रॅक्चर बरं झालं. बरं झाल्यानंतर मला थोडंसं कमरेच्या इथे दुखायला लागलं. मग डॉक्टरांना दाखवलं. मग डॉक्टर म्हणाले आपल्याला हिप रिप्लेसमेंट करायला लागेल. मग मला एकाने मला विचारलं म्हणजे पूर्ण, म्हटलं अशी पूर्ण होते का, असा काही शरीराच्या मधला भाग काढला दुसऱ्याचा लावला असं काय असतं का, म्हटलं हिप रिप्लेसमेंट. मग त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणून समजून सांगितलं. पण त्याच्यानंतर माझं परत थोडंसं कमी झालं. मग माझं थोडं त्या दरम्यान थोडं वजन माझं वाढलं. अनेक लोकांना जे असतं ना मनात आपलं बोलून टाकलेलं बरं असतं आपलं. पण ते 1.5-2 वर्ष माझी काही मला एक्सरसाइज नाही, कुठची गोष्ट करता येत नव्हती आणि काही करता येत नव्हतं. त्याच्यामुळे ते जरा झपाट्याने वाढलं. पण आता परत माझं सगळं परत टेनिस सुरू झालेलं आहे. मला कल्पना नाही मी बॅडमिंटनसाठी पुण्यामध्ये मध्ये मी काय करू शकतो. मला असं वाटतं अनिरुद्ध आपण मला सांगावं, आपण ती गोष्ट निश्चित पुण्यासाठी करू. बॅडमिंटनसाठी जे जे मला काही करता येईल ते मी निश्चित पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नक्की करीन, कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बॅडमिंटनला काहीतरी पुन्हा गेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे माहीत नाही मला. आणि ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगून काही उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की वीक हे एकमेव धोरण घेऊन जे लोक पुढे जातात त्यांना जर बॅडमिंटनचं कोर्ट दाखवलं तर ही जमीन मोकळी का असं ते विचारू शकतात. आणि त्यापेक्षा बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत हे ते सुचवू शकतात. पण बॅडमिंटन या विषयावरती मला आपण जे सुचवाल ते मला वाटतं मी राज्य सरकारशी आपण बोलू, महानगरपालिकेशी बोलू आणि त्यातनं चांगला उत्तम बॅडमिंटन एक जागा एरिया आपण क्रिएट करू. आज माझ्याकडे तसं मला जरी नातूजींनी जरी मला सांगितलं असलं की ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर कोणाला काही पुढे नंतर बोलता येत नाही खूप, खरं तर मलाच आत्ता काही बोलता येण्यासारखं काही नाही आहे. कारण मी काही गोष्टी ठरवून असतो की कोणासमोर कुठच्या गोष्टी कुठच्या व्यासपीठावरनं बोलाव्यात. आणि त्याच्यामुळे मी एक गोष्ट बंद केली होती की राजकारणावरती बोलायचं नाही, खेळावरती बोलायचं. आणि खेळावरती खेळ खेळू शकतो, खेळावर बोलता की कसं येतं. म्हणजे फक्त पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त मुंबईकरांना क्रिकेट बोलता येतं. मला खरंच मला कळत नाही लहानपणी माझ्या आमच्या मुंबईमध्ये खास करून मी खरंच पुण्याला जन्माला असतो, मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो. पण आमच्याकडे काय त्या मुंबईमध्ये त्या क्रिकेट 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 एवढं ते क्रिकेटचं आहे. म्हणजे मी जिथे शिवाई पार्कला राहतो, मी आत्ता 6-7 वर्षापूर्वी मी टेनिस सुरू केलं, पण मी ज्या शिवाई पार्कला राहतो त्याच्या एका लेनवरती 5 टेनिस कोर्ट्स आहेत. पण मला समजत नाही की त्यावेळेला मी असेल, माझ्या बरोबरचे अनेक माझे मित्र असतील, अनेक लोक त्यावेळेला असतील, पण आम्हाला आमच्या घरच्यांनी कधी प्रवृत्त केलं नाही की टेनिस खेळायला जा. तिथे आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट्स होती 4, पण बॅडमिंटन खेळायला जा असं लहानपणी कोणी सांगितलं नाही. क्रिकेट खेळायला जा. आणि त्या क्रिकेटच्या नादामध्ये माझा बॅडमिंटन ज्यावेळेला मला बॅडमिंटन मी पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली आणि मला वाटायला लागलं की अरे मी हे कधी का नाही खेळलो.
मी जेव्हा टेनिस खेळायला लागलो तेव्हा मला असं वाटलं अरे मी इतकी वर्ष का नाही खेळलो मी. आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात, भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो. मी एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, एक साधारणपणे 40-41 मजली हॉटेल होतं ते. मी चेक इन झालो, आतमध्ये आलो, रूममध्ये आलो, समोर गॅलरी होती. गॅलरीचा दरवाजा उघडला, गॅलरीत आलो आणि मी अशी इथपासून त्याची इथपर्यंत नजर टाकली. माझ्यासमोर सगळा समुद्र होता आणि खालच्या बाजूला मी अशी इथून तिथपर्यंत नजर टाकली. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी साधारणपणे एक मी त्यावेळेला अंदाजे मोजली होती, त्या एका नजरेत माझ्या 22-23 स्विमिंग पूल होते. 70-80 आसपास मला जे दिसले ती टेनिस कोर्ट्स होती. इनडोर बॅडमिंटन किती कोर्ट्स असतील मला कल्पना नाही, पण रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर तुम्ही बाहेर ऑस्ट्रेलियात बाहेर पडल्यावरती तुम्हाला कळतं की ही स्पोर्ट्स कंट्री आहे, इथे खेळाला किती महत्त्व आहे. म्हणजे माझे एक डॉक्टर मित्र आहेत आनंद उत्तुरे, ते ऑस्ट्रेलियाला जेव्हा गेले शिकायला तिथे तर संध्याकाळी ते चालत होते, चालत असताना लोक त्यांच्याकडे बघायचे. तर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की काहीतरी भारतीय डॉक्टर आहे म्हणून लोक बघत असतील वगैरे वगैरे. 2-3 दिवसानंतर तो त्याच्या मित्रांना म्हणाला की अरे मी चालतो तिथे ज्याला त्या रस्त्यावरती संध्याकाळचं, तर लोक माझ्याकडे बघतात काय कारण असेल. तो बोला काय तू चालतोस का? तो बोला हो म्हणून बघतात, कारण सगळे धावत असतात, हा एकटा का चालतोय? तर त्याच्यामुळे आपल्याकडे ती गोष्टच नाही आहे. पण आता मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, तर पुण्याला होतंच पण अनेक महाराष्ट्र शहरामध्ये खेळाला खूप महत्त्व येत आहे. ते येत जावं. आज ही सगळे अगदी तरुण जे सगळे आहेत, मुलं जी आहेत, भविष्यात उत्तम बॅडमिंटनपटू तुम्ही बना. तुम्हाला चांगलं बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच, पण नाही झालं तर दीपिका पदुकोणकडे पण पहा की बॅडमिंटन खेळून पण पुढे काय काय करता येतं ते. तर त्याच्यामुळे संधी बॅडमिंटनमधनं खूप आहे, तर ही लक्षात ठेवा. बॅडमिंटनमध्ये तुम्हाला उत्तमोत्तम यश मिळव एवढीच फक्त मी एक आशा अपेक्षा बाळगतो. जे कोचेस आहेत त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. आणि एक बोटेजी मी आज रात्री मी थांबणार आहे, जागा राहणार आहे, कोणाचा फोन येतो याची वाट बघायला. आणि कुठून फोन येतो हे महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी आज रात्र माझं जागण्यात जाईल. तर पुढे जर काही घडलं तर निश्चित संस्थेला येऊन मी भेट देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.